भवानी मातेचा आशीर्वाद। तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला। त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली। किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या। किल्ल्याचा कारभार चांगला चालण्यासाठी तिथे अधिकारी नेमणं हे आवश्यक होतं आणि म्हणून महाराजांनी तिथे काही अधिकारी नेमले। तेच हे अधिकारी शिबंदीत मावळे, कोळी, रामोशी, महार इत्यादी जमातींची शूर माणसे नेमली, शिबंदीत म्हणजे संरक्षण करण्यासाठी। स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता। आपल्याकडे मात्र आपण जातीभेद करतो, वर्णभेद करतो, धर्मभेद करतो, परंतु शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये असा कोणताही भेदभाव केला जात नव्हता। किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य, मोहरांनी भरलेल्या गच्च चार घागरी काम चालू असतानाच किल्ल्यावर सापडल्या। कामकऱ्यांना आनंदी आनंद झाला। शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला। कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या। एका मोहरेलाही कुणी हात सुद्धा लावला नाही। स्वराज्याचे धन होते ते, त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले। मित्र हो बघा, तेव्हाचे मावळे किती प्रामाणिक होते। त्यांनी स्वराज्याचं ते धन समजून जे सापडलेलं धन आहे त्याला कुणीच हात लावला नाही आणि ते स्वराज्याच्या कामासाठी शिवरायांना आणून दिले। ते त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले। स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला। हुरूप आला म्हणजे शिवरायांना उत्साह आला। ते अजून जोमाने काम करायला लागले। आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असे त्यांना वाटले। हे धन स्वराज्याच्या कामी आले। या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली, दारू गोळा जमा केला। उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे ठरवले। तो बेत असा, बेत म्हणजे त्यांनी एक काम करण्याचं ठरवलं। आणि ते कोणतं काम करण्याचं ठरवलं, तर तोरण्यापासून 15 किलोमीटरवर पूर्वेला मुरुंब देवाचा डोंगर आहे। म्हणजे तोरणा किल्ल्याच्या पूर्वेला एक मुरुंब देवाचा डोंगर आहे। शिवरायांनी तो हेरून ठेवला होता, म्हणजे शिवरायांनी तो बघून ठेवला होता। हा डोंगर खूप उंच, अवघड आणि मोक्याचा होता। आदिलशहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता। या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता। तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायांनी ठरवले। हा जर किल्ला ताब्यात आला तर तो आधीच अर्धा बांधलेला आहे, त्याला जास्त पैसेही लागणार नाहीत आणि तो किल्ला जिंकणंही सहज शक्य आहे। आणि अतिशय अवघड अशा डोंगरावरचा तो किल्ला आहे आणि हा किल्ला जर जिंकला तर तिथे स्वराज्याची राजधानी आपल्याला बांधता येऊ शकते किंवा स्वराज्याची पहिली राजधानी आपल्याला निर्माण करता येऊ शकते। हे राजांनी हेरलं होतं। राजांची ती दूरदृष्टी होती आणि याच दूरदृष्टीने राजांनी तो किल्ला सुद्धा ताब्यात घेतला।